जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या झिरो पासून हिरो या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, परीक्षेमध्ये अशा प्रकारची गणिते 100% असतात। गणित चालू करण्याअगोदर नवीन असाल तर झिरो पासून हिरो तसेच सूरज तांबारे कॉप्स हे पोलीस भरतीच्या अनुषंगाने काढलेले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, गणित पहा। एका उमेदवाराला 71% मते मिळाली आणि तो 756 मतांनी विजयी झाला। जर दोन उमेदवार उभे राहिले असतील तर मतांची एकूण संख्या किती? तर मित्रांनो, गणित काय म्हणते आपल्याला? गणित म्हणते की एका उमेदवाराला 71% मिळाली तर दुसऱ्या उमेदवाराला किती मिळाली? तर दुसऱ्या उमेदवाराला 100 वजा 71 म्हणजे दुसऱ्याला 29% मते मिळाली। आणि मित्रांनो, ज्याला 71% मते मिळाली तो 756 मतांनी विजयी होऊन आला, म्हणजे तो 756 मतांनी विजयी झाला। मग काय करा, 71 वजा 29 42 म्हणजे या उमेदवाराला 42% मतांनी तो विजयी झाला। म्हणजे 756 हे 42% आहे। तर आपल्याला एकूण मतं म्हणजे 100% काढायचे। मग तिरकस गुणाकार करा। तिरकस गुणाकार यांचा कसा करायचा? 756 गुणाकारात 100 छेदात 42। 14 × 14 = 42 14 × 5 = 70 राहिलं 5। 14 × 56 3 × 3 राहिलं 2। 8 × 24 म्हणजे एकूण मतदान 1800 क्लिअर झालं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार।